फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर जे अजित पवार गटाचे नेते होते ते आज शरद पवार गटामध्ये प्रवेश करता आहेत। आज त्यांच्या या पक्षप्रवेश सोहळ्याचा दिमागदार असं तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। आज संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करता आहेत आणि त्यांच्या या पक्षप्रवेशाचे जय्यत तयारी या ठिकाणी होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। फलटणमधील अनंत मंगल कार्यालयामध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय आणि त्यासाठी जोरदार असं शक्तीप्रदर्शन जे आहे ते आज संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याकडून करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आगामी विधानसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेल्या असतानाच आज अजित पवार गटाला जो आहे तो जोरदार धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळतोय। कारण फलटणमधील एक मातब्बर असं हे नेतृत्व आहे आणि ते आज शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करते, त्यामुळे एकंदरीतच याचा परिणाम जो आहे तो सातारा जिल्ह्यातील संपूर्ण राजकारणावर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि त्यामुळेच आज संजीवराजे नाईक निंबाळकर जे आहेत ते शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करता आहेत। खरं तर शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये सायंकाळी 4 वाजता हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे आणि फलटण तालुक्यातील संपूर्ण संजीवराजे गट असतील, रामराजे गट असतील, हे सर्व एकत्रितपणे या ठिकाणी त्यांचा गट या ठिकाणी आज पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये सहभागी होणार आहे। खरं तर रामराजे नाईक निंबाळकर हे जरी व्यासपीठावर नसले तरी ते पूर्णपणे आमच्या पाठीशी आहेत असा दावा देखील संजीवराजे नाईक निंबाळकरांनी केलेला आहे आणि भाजपातील वरिष्ठ नेत्यांमुळे या ठिकाणी आम्ही या शरद पवार गटामध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच आगामी विधानसभांच्या पार्श्वभूमीवरती संजीवराजे निंबाळकर यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवार गट असेल, सत्ताधारी भाजप असतील, एकंदरीतच महायुतीला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। कारण आपण पाहिलं की लोकसभा निवडणुकांच्या वेळीस ज्यावेळेस मोहिते पाटील जे आहेत ते शरद पवार गटात गेल्यानंतर या ठिकाणी माढ्याची सीट जी आहे ती शरद पवार गटाकडे आलेली पाहायला मिळाली आणि त्याचाच एक पुढचा अंक म्हणून आजचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय आणि आगामी विधानसभांमध्ये अजित पवार गट असेल किंवा भाजप, शिवसेना, शिंदे गट या तीनही पक्षांना याचा फटका बसणार असल्याचं एकंदरीत चित्र पाहायला मिळते। त्यामुळे आजच्या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये शरद पवार नक्की काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करता आहेत, संजीवराजे नाईक निंबाळकर नक्की काय आपला आरोप करतायत हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TN9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।